सीजन की खेती के लिए सरकार मार्च से फसल ऋण आवंटित करती है। पुराने फसल ऋण को ब्याज सहित चुकाकर नए ऋण दिए जाते हैं, लेकिन किसानों द्वारा फसल ऋण भरे जाने पर भी बैंक ऑफ महाराष्ट्र नान शाखा की ओर से ऋण न दिए जाने का मामला सामने आया है। मिली जानकारी के अनुसार मार्च से अब तक 396 किसानों ने कर्ज लिया है, लेकिन खरीफ सीजन शुरू होने के साथ ही बैंक के शाखा प्रबंधक एक महीने के लिए चिकित्सा अवकाश पर चले गए और प्रभारी प्रबंधक बैंक आ गए। वे बैंक के साथ नियमों के अनुसार व्यवहार कर रहे हैं। बीते 8 दिनों से किसानों को कर्ज देने का काम ठप पड़ा है, जिसके चलते किसानों को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। अशा परिस्थिति मध्ये शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थाने फार मोठी अवकृप आलेली आहे। अतिवृष्टीमुळे फार प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्याला शेती दुरुस्त करण्याकरता किंवा शेतीमध्ये माल पेरण्याकरता पैशाची गरज आहे, परंतु बँक मदत करत नाही। त्या संदर्भामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये मी स्वतः आलो। बरेच मंडळी शेतकरी बांधव त्यांचे कर्ज मिळालेले आहेत, ते पण इथे आहेत। अशा संदर्भामध्ये मी लीड बँकेच्या मॅनेजरला इथूनच फोन लावला। जे बँकेवरती ॲथॉरिटी त्यांचं असते, सुपरविजन करतात, ते देशमुख साहेबासोबत बोललो। त्यानंतर या बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजरसोबत बोललो। ते म्हणाले की आम्ही तात्काळ आता नवीन माणूस देतो। त्यांच्या संदर्भामध्ये तो माणूस केव्हा जॉईंड होतो हे अजून ठरलेलं नाही, पण मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिली की तात्काळ जर या ठिकाणी नवीन आपण बँक मॅनेजर दिला नाही आणि तात्काळ या क्रॉप लोनच्या केसेस जर केल्या नाही तर या ठिकाणी फार मोठं आंदोलन होईल आणि उद्या होणाऱ्या परिणामाला आपण जबाबदार होणार। या संदर्भातली पण सूचना मी आता त्यांना झोनल मॅनेजरला आणि लीड बँकेच्या मॅनेजरला। बीसीएन न्यूज के लिए नांदेड से राम वाघमारे की रिपोर्ट।